स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 2 मेच्या भागात यश अरुंधतीशी गौरीच्या US जाण्याबद्दल बोलत असतो. तेव्हा 2 वर्ष इतक्या पटापट जातील तुम्हालाही कळणार नाही असं अरुंधती म्हणते. त्यावर गौरी पुन्हा येईल असं मला वाटत नाही, आमच्यात आता दुरावा आलाय असं यश म्हणतो आणि त्यांच्यात झालेलं कडाक्याचं भांडण त्याला आठवत असतं. त्यानंतर आमच्यात नीट बोलणंच झालं नाही, तिला माझा कंटाळा आला असेल का असं यश तिला विचारतो. त्यावर गौरी असं करणं शक्य नाही असं म्हणत अरुंधती त्याला समजावत असते. तेव्हा आम्ही मेंटली दूर झालो, आता फिजिकली सुद्धा ती दूर जाते असं यश म्हणतो. दुसरीकडे अरुंधती आश्रमात जाण्यासाठी उठायला उशीर झाला म्हणून आशुतोष ओरडणार असं म्हणत घाईघाईत सगळं आवरत असते. मला आता कळलंय लहानपणी मुलांना टाइम टेबल पाळणं किती कठीण जायचं असं ती म्हणते. तिकडे आशुतोष सुद्धा नुकताच उठलेला असतो. अरुंधती तयार झाली असेल असा विचार करत त्यालाच उठायला उशीर झाला असं त्याला वाटत असतं. आता सकाळी सकाळी बोलणी खावी लागणार म्हणून तो सुद्धा घाईघाईत आवरत असतो. दुसरीकडे अभिने परस्पर अनघाच्या बाबांना फोन करून फ्लॅटच्या किल्ल्या मागून घेतल्याबद्दल अनघा त्याला जाब विचारत असते. तेव्हा अभि तो फ्लॅट आपल्या घराजवळ आहे, काही दिवस आम्ही तिकडे राहू असं म्हणतो. त्यावर अनघा काही दिवस नाही तर तुला हे घर सोडून वेगळं राहायचंय हे सगळ्यांना सांग असं म्हणते. ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तिकडे अरुंधती नेहमीच्या जागी येऊन आशुतोषची वाट बघत असते. ती आशुतोषला फोन करते तेव्हा तो तिला 1 ते 10 आकडे मोज तोपर्यंत मी येतो असं म्हणत प्रकाशला गाडी पळवायला सांगतो. तितक्यात धुराने प्रकाशला समोरचा रस्ता दिसत नाही आणि त्यांची गाडी दुसऱ्या गाडीला आदळते. अरुंधती आशुतोषला फोन करते पण तो फोन उचलत नसतो. पण त्या ऍक्सिडेंट मध्ये काही दगाफटका होत नाही आणि ती दोघं सुखरूप त्या ठिकाणी पोहोचतात. तेव्हा आशुतोष आपल्या आयुष्यात कधीही काही होऊ शकतं, आपलं आयुष्य क्षणभंगूर असतं हे मला आता जाणवलंय असं तिला म्हणतो. अरुंधतीला मात्र तो कशाबद्दल बोलतो हे कळत नसतं. तिकडे अभि या घरात खूप गर्दी होते म्हणून मी आणि अनघा दुसरीकडे जाऊन राहतो असं म्हणतो. तेव्हा अनिरुद्ध तू माझी बेडरूम घे किंवा आपण अजून एक बेडरूम बांधून घेऊ असं म्हणतो. तेव्हा अभि किचनचा सगळा भार अनघा सांभाळते आणि ते मला बघवत नाही असं म्हणतो. तेव्हा संजनाला आता किचनचा भार तिच्यावर पडणार अशी भीती वाटत असते. ती दोघांना हा करेक्ट डिसिजन आहे, नाहीतर अनघाची अरुंधती होईल असं म्हणते. त्यावर आजीने यात वाईट काय असं विचारल्यावर संजना मग काही दिवसातच या घरात दुसरी संजना पण येईल असं म्हणते. मालिकेच्या आगामी भागात आशुतोष अरुंधतीला आय लव्ह यू म्हणतो. माझ्या मनात जे काही आहे ते न सांगता मी मरून गेलो असतो तर हे चुकीचं झालं असतं असं तो म्हणतो. मालिकेत आता काय घडणार, अरुंधती आशुतोषच्या प्रपोजलचं काय उत्तर देणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते दररोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.